subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कोरोना महामारी के प्रकोप को देखते हुए साफ सफाई कर्मचारी सहित अन्य कर्मचारियों की सुरक्षा व्यवस्था को ध्यान में रखते हुए नवी मुंबई के महापौर जयवंत सुतार ने नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अन्ना साहेब मिसाल को पत्र दिया है। इसमें महापौर ने मांग की है कि अगर कोरोना महामारी से नवी मुंबई महानगर पालिका के कर्मचारी व अन्य कर्मचारी की मृत्यु होती है तो उनके परिवार को 1 करोड़ रुपये की सुरक्षा बीमा तथा उनके परिवार के किसी एक सदस्य को सरकारी नौकरी 75 लाख रुपए की आर्थिक मदद की जाए। संदर्भ में अधिक जानकारी महापौर जयवंत सुतार ने दी है। कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाची जो प्रादुर्भाव नव्या मुंबई मध्ये झालेला आहे अशा कालखंडामध्ये वैद्यकीय कर्मचारी असतील, त्यांना सपोर्टेड कर्मचारी आहेत, सफाई कामगार आहेत, ही सर्व मंडळी आपली जीव धोक्यात घालून अहोरात्र त्या ठिकाणी सेवा करत आहे आणि उद्याला त्यांना आपल्या पाठीमागे कोणतरी आहे ही भावना निर्माण व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून अन्य जसं केंद्र शासन राज्य शासनाने त्यांना आरोग्य विमा कवच जाहीर केलं त्याच पद्धतीने मुंबईतील जनतेला या ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आरोग्य कवच विमा संरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी माननीय लोकनेते गणेश गिनाईक साहेब यांच्या आदेशाने आणि त्यांनी दिलेल्या पत्रव्यवहारानं मी आयुक्त महोदयांच्याकडे मागणी केलेली आहे। मला खात्री आहे का आयुक्त महोदय या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच अब देखना ये होगा कि नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अन्ना साहेब मिसाल इसको किस तरह से अमल में लेते हैं। आवाज टुडे ब्यूरो रिपोर्ट। सब्सक्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आइकन फॉर लेटेस्ट नेशनल एंड इंटरनेशनल बजिंग न्यूज़।